धावफलकावरती मात्र आपण पाहतोय धावा अगदी खोऱ्याने आलेल्या आहेत. अगदी फलंदाजांनी गोलंदाजांवरती खऱ्या अर्थानं आपण पाहतो आक्रमण केलेले आहेत, प्रहार केलेले आहेत. आकाश काय करणार अशा वेळी पहिला चेंडू आपण पाहतो अत्यंत चांगल्या टप्प्यावरती बॅट्समन बीट करणारा सुद्धा पाहायला मिळालाय. आणि याच पद्धतीच्या गोलंदाजीची आता नितांत गरज आणि आवश्यकता असणार आहे. श्रेयस पोट कोपर कैलासवासी नितीन नाईक स्मृती आयोजित जे एम एम पनवेल प्रीमियर लीग आपण पाहतोय सीझन फास्ट. हा चेंडू मात्र अत्यंत चांगला आणि शॉर्ट कव्हरचा क्षेत्राच्या तिथे आहे, त्याने मात्र चेंडू फुल केलेला आहे. चांगल्या पद्धतीचा फिल्डिंग सुद्धा इथे पाहायला मिळते. आकाश तारेकरकडनं अत्यंत चांगल्या ओव्हरचे एक्सपेक्टेशन असणार आहेत. ओहो आकाश तारेकर आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये आपल्याकडे असलेली कलात्मकता कौशल्य मैदानावरती दाखवून देतोय. यावेळी थोडासा बॅक ऑफ द लेंथ टाकलेला हा चेंडू अत्यंत वेगात सुद्धा निघून गेला आणि फलंदाजाला मात्र आपल्या वेगाने आपल्या लेंथने पुन्हा एकदा बीट केलेला आहे. पहिल्या 3 षटकात 30 धावा जरूर आल्या, पण अशा स्वरूपाची जर गोलंदाजी झाली, जर टिपचून मारा झाला आणि भेदकता दाखवली, तर निश्चितपणे गोलंदाजी करण्यासंघ येऊ शकेल. कमालीचा फिल्डिंग शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतोय, अत्यंत चांगल्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षक तिथे फिल्डिंग करतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर चालू आहे चौथं. या षटकामध्ये आकाशने आतापर्यंत चारही चेंडू रुद्रराज गोवारीला निर्धाव टाकलेले आहेत. कमालीची गोलंदाजी आकाश तारेकरकडनं आपण पाहतोय. आकाश तारेकर म्हटलं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत, परंतु लेदर क्रिकेटमध्ये पाहूया तर खेळ कसा लागेल. यावेळी मात्र आपण पाहतोय जाळं लावलं होतं, क्षेत्ररक्षण विवरण कमालीची पाहायला मिळाली आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या हाती झळ देऊन कटचा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज जाईल बॅक टू द पॅवेलियन. विकेट नंबर फास्ट जाईल येथे पॅवेलियनमध्ये परत. रुद्रराज गोवारीचा माध्यमातून लागला पहिला हादरा टीम गार्गे शूटर्स विचंबे संघाला. नवीन खेळाडू आपण पाहतोय सुमित आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे, परंतु आकाश तारेकरने जर आपण पाहिलं ना तर पहिला काही चेंडूंवरती चांगला मारा केला आणि त्यानंतर त्याने ओळखलं होतं की फलंदाज सातत्याने कटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तेथे त्याने क्षेत्ररक्षण व्यवस्था चांगली लावली. कारण जर आपण पाहिलं तर पूर्णपणे बिहाइंड द विकेट रिझन जो आहे तो पॅक केलेला पाहायला मिळतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षकसुद्धा देते आहे, गलीसुद्धा देते आहे, फ्लाय स्लिपमध्येसुद्धा होती त्या क्षेत्ररक्षकसाठी. आणि आता मात्र आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक मागे जात असताना अर्थात थर्डमॅन रिझनला हा क्षेत्ररक्षक आता गेलेला आहे. नेक्स्ट बॉल जर आपण पाहिलं तर एक थर्डमॅन आणि एक डीप बॅकवर्ड पॉईंट पाहायला मिळतोय सर्कलच्या बाहेर अशा पद्धतीची क्षेत्ररक्षण व्यूहरचना. सुमित झुंजारराव हा बॅट्समन पाहायला मिळतोय. अगदी त्याच्या नावात झुंज हा शब्द आहे, पाहूया नावाप्रमाणे तो बॅटिंग करणार का. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलाय. षटक क्रमांक चौथाला संपुष्टात. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा अत्यंत वेगाने जरूर आल्या, पण या षटकामध्ये कमालीचा षटक पाहायला मिळाले आणि आकाश तारेकरने हे षटक मेडन टाकलेलं आहे. निर्धाव षटकाचे ते सांगता आकाशकडनं पाहायला मिळाले.